राईट शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सेवानिवृत्ती सत्कार समारंभ बुधवारी आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात मुख्याध्यापक सुरेश काशीनाथ पाटील यांनी संस्थेसाठी 35 वर्ष प्रदीर्घ सेवा करून ते निवृत्त झाले त्याबद्दल रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुरेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार केला व त्यांना पुढील वाटचालीकरता शुभेच्छा दिल्या. उल्वे येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात मुख्याध्यापक सुरेश पाटील यांचा सेवानिवृत्ती समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा समारंभ रयतचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी रयत शिक्षण संस्थेत 35 वर्ष सेवा करून निवृत्त झालेल्या सुरेश पाटील यांचा सपत्नीक सत्कार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी प्राचार्य डॉक्टर गणेश ठाकूर, सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाचे चेअरमन परेश ठाकूर, मराठी माध्यमचे चेअरमन शरद खारकर, MD खारकर, रयतचे सहाय्यक इन्स्पेक्टर शहाजी फडतरे, बोरगावे सर PA कोळी, साधना खटावकर, प्राचार्य मुक्ता खटावकर यांच्यासह शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते. दरम्यान सौ शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयात सुसज्ज कम्प्युटर लॅब सुरू झाली आहे. या लॅबचं उद्घाटन संस्थेचे मॅनेजिंग काउन्सिलचे सदस्य लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते झालं. नव्याने सुरू झालेल्या लॅबमुळे विद्यार्थ्यांना संगणकीय ज्ञान घेता येणार आहे. आज SK पाटील सरांचा आपण इथं सेवानिवृत्ती कार्यक्रम साजरा करत आहोत. आता सेवानिवृत्ती कार्यक्रम म्हटल्यानंतर सुखाचा की दुःखाचा हा प्रश्न आपल्यासमोर येतो. आता कामातून मोकळे झाले म्हणजे सुख आलं ना, आराम आला एकदा. आणि त्याच्याबरोबर आता सेवानिवृत्त झाल्यानंतर अजून त्यांना म्हाताऱ्या व्हायला बरीच 30-40 वर्ष आहेत कमीत कमी, म्हणजे इतक्या लवकर का ते म्हातारे झाले नाहीत, इतका वेळ पण त्यांचा जाता जाणार नाही आहे. मग तशा दृष्टीनं हातातलं काम जे होतं ते काम संपल्यानंतर मग कामवाल्या माणसाला, जो कामचं माणूस आहे त्याला रिकामपणाचा वेळ जो असतो तो खायला उठतो. ते कधीच आपल्याला रिकामी वेळ घालवता येत नाही. जी माणसं कामामध्ये असतात त्याचं घरी बसायचं पडे आली की तो बेचैन होत असतो आणि त्यावेळेला त्याला वाटतं आता काय करू न काय करू. तर SK पाटील सरांचं आत्ता आपण सर्वांनी वर्णन जे केलं तुम्ही ऐकलं, म्हणजे त्यांनी 35 वर्षात शिक्षकाची सेवा केलेली, शिक्षक पेशामध्ये आज योग ज्ञानदानाचं काम केलेलं आहे. 35 वर्ष काही लहान वर्ष नाहीत, 5-10 वर्ष पण मोठी वाटतात. आणि आयुष्याच्या 22-23 वर्षापासून ते आता साठी गाठल्यानंतर तिथपर्यंत काळ एकच विद्यार्थी एक विद्यार्थी या विभागामध्ये त्यांचा गेलेला आहे. SK पाटील सर हे निवृत्त झालेले आहेत. त्यांनी त्यांच्या पूर्ण सेवा काळामध्ये एक शिक्षक हा ज्या वेळेला तिथं शिकण्यासाठी म्हणून शाळेमध्ये लागतो तो अत्यंत महत्वाचं पवित्र असं कार्य करत असतो. आणि ते पवित्र कार्य म्हणजे एक चांगला जबाबदार, एक चांगला आदर्श असा नागरिक घडवणं. आणि त्यासाठी तो त्याचे संस्कार हे सर्व या विद्यार्थ्यांना तो देत असतो. विद्यार्थ्यांकडून विविध मार्गाने त्यांनी चांगल्या प्रकारे या इथे शिकावं, चांगले संस्कार त्यांच्यावरती व्हावे. कारण एखादा साधा माणूस हा मोठा होऊ शकतो, पैशाने श्रीमंत होऊ शकतो, परंतु त्याच्यावर जर संस्कार चांगले नसतील तर हे सर्व काही त्याच्या आजूबाजूचं असतो ते समुद्राच्या लाटेच्या प्रमाणे ज्याप्रमाणे त्याच्याकडे आलेलं आहे त्याचप्रमाणे वाहून जाऊ शकतो. आणि म्हणूनच संस्कार हे श्रेष्ठ ठरतात, संस्कार हे महत्वाचे ठरतात. आणि त्यासाठी संस्कार देणारा असा शिक्षक हा नेहमीच या आपल्या या समाजासाठी अत्यंत महत्वाचा, अत्यंत मोलाचा असा ठरतो. आणि म्हणूनच माननीय SK पाटील सर यांनी या आपल्या रयतला, आपल्या समाजाला जी या इथे महत्वाची अशी सांगता इथे देणगी दिली, त्यांनी अत्यंत महत्वाचं असं या इथे शिक्षण, शिक्षणाचं दान हे या समाजाला दिलेलं आहे. त्यासाठी त्यांनी स्वतःचं आयुष्य हे यांनी समर्पित केलेलं आहे, अत्यंत महत्वाचं आहे.